नगर जिल्ह्यातील भिंगार शहरात हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने बंद पुकारण्यात आलाय. लव जिहाद कायदा मंजूर करावा, औरंगजेबाचे पोस्टर झळकावण्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे. आज सकाळपासून भिंगार परिसरात बंद शांततेमध्ये सुरू आहे. शहरातील सर्व बाजारपेठ बंद आहेत. पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केलाय तर सर्व व्यवहार ठप्प आहेत. भिंगार शहराची ही दृश्य आपण बघू शकतोय. सकाळपासून इथं बंदचं आवाहन करण्यात आलं आहे आणि त्यानंतर शांतता पाहायला मिळते. तर या भिंगार शहर परिसर बंदचा आढावा घेतलेला आहे आपले प्रतिनिधी सुशील थोरात यांनी. अहमदनगर शहरा शेजारी असलेल्या भिंगार परिसरामध्ये सकल हिंदू समाजाच्या वतीने आज बंद पुकारण्यात आलेला आहे. लव जिहादचा कायदा मंजूर करावा, तसंच अहमदनगर शहर आणि परिसरामध्ये सुरू असलेल्या औरंगजेबाचे स्टेटस लावण्याचे प्रकार असतील किंवा औरंगजेबाचे जे पोस्टर्स झळकवण्यात आले होते याच्या निषेधार्थ आज भिंगार बंदचे आयोजन करण्यात आले होते. सकल हिंदू समाजाच्या वतीने हे बंदचे आयोजन करण्यात आलेले आहे. सकाळपासूनच बंद सुरू झालेला आहे. जर आपण पाहिलं तर या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त या ठेवण्यात आलेला आहे. काही राज्यामध्ये काही ठिकाणी अनुचित प्रकार घडले होते त्यामुळे पोलिसांनी इथे बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे. तसेच भिंगार परिसरातील सर्व नागरिकांनी या बंदमध्ये उत्स्फूर्त सहभाग घेतल्याचं दिसून आलेलं आहे. संपूर्ण बाजारपेठ आहे ती बंद झालेली आहे. संपूर्ण व्यवहार सध्या इथे ठप्प झालेले आहेत आणि एक तणावपूर्ण शांततेत हे भिंगार बंद सध्या सुरू आहे. सुशील थोरात, साम टीव्ही न्यूज, अहमदनगर.